ना ही रे नियति ने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे बड़ा बापांच्या बेटांचं एक बरं असतं, त्यांनी काही केलं तरी मुठ। हाय अपर्णा महेश्वर। यस हू इज दिस? गेस। निखिल। नाव? सुमन। सुमन, नाव द लास्ट चांस। विश्वजीत। विश्वजीत, एवढ्या लवकर आवाज विसरला, हे बरं नव्हे। मिस अपर्णा महेश्वर। हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलताय? तेव्हा कुठे भेटू ते सांग। नेहमीच्या अड्ड्यावर। यस बॉस। ओके, लवकर ये, वाट पाहतो। ठीक आहे, ठेवू फोन, बाय। मरगाय होता यार। म्हणजे? म्हणजे मला माझ्या घरून पिकअप करायला साहेब निघाले होते। मग? मग काय, घुमा दिया ना पटका। या बोटावरची थुंकी या बोटावर कधी जाते कधी कधी मलाही कळत नाही। अरे लेकिन मेरे बारे में क्या बोला? कोण? अरे वही आदित्य। हा, रात्री तुला पैसे देणार आहे बोलला। क्या? थँक्स थँक्स जीजस। कम ऑन यार, काम माझ्याकडं आणि थँक्स म्हणतो जीजसचे। अरे थँक्स, चल जा। पार्टी कब देगा बोल? अरे काय की पार्टी, जो पैसा आएगा वो सारा उधर अमर खान के लिए जाएगा। माय डियर डिकोस्टा, तू त्या अमर खानला जेवढे पैसे द्यायचे आहेत तेवढेच पैसे आदित्यकडे मागायला मूर्ख नाहीये आणि हे काय मला माहिती नाही का? अरे पण काय झालंय ते तरी कळेल का आम्हाला? तेच विचारतोय मी त्याला। तर केव्हापासून त्याचा तू असं केलंस आणि तू तसं केलंस हेच चाललंय। उदित बेटा काय झालंय रे?
काय नाही बाबा, मी त्या दिवशीच्या पार्टीतल्या प्रकाराबद्दल लेविट बाबा आय सेड लेविट सो लेविट. अरे आदी तुला नको का समजायला, मोठा भाऊ आहेस तू. तेच त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो मी केव्हापासून. हे बघ भाई, माझ्या म्हणण्याचा अर्थ फक्त कळला. ह्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या बोलण्याचे अर्थ कळतात मला. चल काय ग, काय झालं? काही नाही हो. तू रडतेस? नाही हो, खरच नाही. असं काय सांगतेस? तुझे डोळे सांगतायत मला. काय झालं चल, सांग मला नीट. काही नाही हो. आधी काही बोलला का तुला? उलटून बोलला का तुला तो? मी बघतो त्याच्याकडे. आधी ओ नाही हो, त्याचा काही संबंध नाही. म्हणजे मलाच. अचल काय झालं एकदा मला नीट सांग. सांग मला. अचल शांत हो गं. अगं तुझ्या माझ्यासारख्या मोठ्यांनीच जर डोळ्यातून पाणी काढायला सुरुवात केली तर मग लहानांनी कुणाकडे बघायचं? हा शांत हो आधी, काम डाऊन. हा आता सांग मला काय झालं. काही नाही, आधीला बघावं असं वाटलं म्हणून त्याच्या बेडरूम मध्ये गेले होते. बर मग. झोपलेल्या आदीला बघून मला त्या दिवशीचा आदी आठवला हो. अचल तो दिवस, ती रात्र, सगळं काही संपलंय कधीच. कधीच. आता त्याचा विचार नाही करायचा. मला सांग आणखी किती दिवस त्याच गोष्टीचा विचार करून मेंदूचा भुगा करणार होत आपण? कितीही प्रयत्न केला तरी नाही जमत हो हे सगळं विसरणं. प्रयत्न करायला हवा अचल, प्रयत्न करायलाच हवा. तुला काय वाटत, मीही विसरलोय हे सगळं? नाही अचल, हे सगळं सहजासहजी विसरता येणं शक्य नाही हे पटतंय मला. पण म्हणूनच कुठेतरी काहीतरी ठाम विचार करायला हवाय. खरं आहे तुमचं. मग ठरलं तर आजच्या नंतर कधी या विषयावर आपण डोळ्यातनं पाणी काढायचं नाही. ओके ओके ठरलं तर मग एक काम करूया,
तू असं कर, एक आठवडाभर देवगडला सरोजकडे जाऊन राह. या अशा अवस्थेत? अगं म्हणून तर म्हणतोय, हे सगळं बदलावं म्हणून तुला जा सांगतोय. आठवडाभर कोकणात राहून आलीस ना, एकदम फ्रेश वाटेल तुला. आणि तुम्ही? मी मला काय ग, माझं मन गुंतवायला मला माझी कामं आहेतच की. एकदा का मी माझ्या कामांमध्ये डुंबलो ना की डोकं वर काढायला फुरसत मिळणार नाही मला. मग मलाही मन गुंतवायला उद्योग केंद्र आहेच की. ते माहिती आहे ग, पण तरी सुद्धा एक आठवडाभर जाऊन आलीस तर काही बिघडणार आहे का? बरं वाटेल उलट. परवाच फोन आला होता प्रीतचा. कसा आहे तो? चाललाय संसार मायालेकच. त्याच्या कॉलेजचं गॅदरिंग आहे, मला बोलवत होता तो. मग चला ना, आपण दोघही जाऊया. मी? नाही ग, मला शक्य नाहीये. वाटत नाही मला मी वेळ काढू शकेन. मग ठीक आहे, मीही नाही जात. मीही उद्योग केंद्राकडे लक्ष देते. महिना झाला तिकडे दुर्लक्ष झालंय माझं. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. बघ आता. एक्सक्यूज मी मॅम, कॅन आय कम इन? येस, कम इन. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग, दिस इज आफ्टरनून अपर्णा. सॉरी, गुड आफ्टरनून मॅम. इट्स ओके, सिट डाउन. नो नो, इट्स ओके. वेल अपर्णा, पुढच्या महिन्यात दिल्लीमध्ये इंटर कॉलेजिएट फेस्टिवल होत आहे, त्यात तुला पार्टिसिपेट करायचं आहे. मला? या, यू आर गोइंग टू रिप्रेझेंट अवर कॉलेज. पण मॅम मी तर तिथे फक्त तुला रिप्रेझेंटेशन नाही करायचं, तर तिथं एक डिबेट सुद्धा करायचा आहे. करंट पॉलिटिक्स अँड द यूथ इन लास्ट 20 इयर्स. येस मॅम, दिस साऊंड्स व्हेरी इंटरेस्टिंग. आय नो, आणि म्हणूनच त्यासाठी मी तुझी निवड केली आहे. आय थिंक या डिबेटसाठी मला तुझ्याशिवाय आणखी कुणीच दिसत नाही या कॉलेजमध्ये. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. हे पत्र आहे, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. ओके मॅम, आय होप यू विल गेट एव्हरीथिंग क्लिअर. तिथे तुला प्रेझेंटेशन सुद्धा करायचं आहे. हो मॅम, मी एकदम चांगली तयारी करेन, डोंट वरी. गुड. आई, आई बोल ना काहीतरी. काय बोलू? काही बोल, पण बोल. बोलण्यासारखे ठेवलंस काही? तुला किती वेळा सांगितलं रे मी काकांना पुन्हा फोन करू नकोस म्हणून. पण मी सॉरी बोललो ना. आधी चूक करायची आणि मग क्षमा मागायची, ही कुठली पद्धत रे तुझी? ठीक आहे, यापुढे मी काकांना त्रास देणार नाही. खरंच आई, तुझी शपथ, तुझी शपथ. बरं ठीक आहे, आता असा चेहरा पाडायला नको आहे. मला ठाऊक आहे तुला माझा राग येत असेल ते. कसला? काकांना फोन करण्यावरून मी तुला सारखी ओरडत असते. हा, पण काही कारणाशिवाय तू ओरडणार नाहीस हे ठाऊक आहे मला. काय करू राजा, मलाही तुला सारखं ओरडायला नाही आवडत. अरे पण आपण त्यांना इथे बोलवणार, ते त्यांची कामं अर्धवट टाकून इथे येणार, आणि मग तिकडे गेल्यावरती अर्धवट कामं पूर्ण करण्यासाठी अगदी मान मोडून कामं करत राहणार ते. तुला आवडेल का काका आजारी पडले तर? नाही. मग मी असं करू का, मी मुंबईला जाऊ. मुंबईला कशाला? मी एक दिवसासाठी जातो आणि त्यांना भेटून येतो. नको, नंतर बघू. पण का? नको म्हटलं ना आई. पण हे बघ, तुला तर जायचंय ना कॉलेजला, मी तुला भाकरी वाढते ती खाऊन घे, चल. आणि तुम्हाला माहिती आहे ना कोपर्डे काका, की या पार्टीकडनं जर आपल्याला कायम ऑर्डर मिळत राहिली ना, तर याच एरियामध्ये एक आउटलेट ओपन करायचा प्लॅन आहे माझा. म्हणजे या एरियातला सगळं कस्टमर आपल्याला कॅप्चर करता येईल, आपल्याला नेटवर्किंग वाढवता येईल आपलं. आणि सगळ्यात काका एक मिनिट, शाह साहेबांचा फोन आहे, जरा बोलतो त्यांच्याशी आणि परत तुम्हाला कॉल करतो. हां, हॅलो. गुड मॉर्निंग उदित साहेब. बोला. 2 मिनिटं वेळ आहे बोलायला. बोला. बरं, एक गुड न्यूज द्यायची होती. ते कॅलिफोर्नियाच्या पार्टीने आमचं पेमेंट क्लिअर केलं बरं का? काढलं का? वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते काहीतरी शिपिंग क्रूजचा काहीतरी बॉयकॉट होता, त्याच्यामुळे माल डिले झाला. ओ हो हो हो.
आणि डेफिशिट सुद्धा त्यांनी जास्त कट केलं नाही. अरे वा, हे सुद्धा चांगलंच झालं म्हणायचं की. उदित साहेब अहो, तुमचे आणि आमचे संबंध जास्त महत्वाचे आहे का डेफिशिएट? हा डोंट वरी, आम्ही बेअर करू तो डेफिशिएट. थँक्यू व्हेरी मच. युअर मोस्ट वेलकम शाहसाहेब, अशीच कृपा ठेवा आमच्यावरती. उदित साहेब, कृपा तुम्ही आमच्यावर ठेवायची, आम्ही नाही. आपण दोघांनी एकमेकांवर कृपा ठेवूया मग तर झालं. नक्की, एवढं सांगण्यासाठीच कॉल केला होता तुम्हाला. भेटूया लवकरच. थँक्यू शाहसाहेब, थँक्यू व्हेरी मच. भेटूयात लवकरच, भेटूयात. हा काका, काही नाही, शाहसाहेब थँक्यू व्हेरी मच म्हणत होते. मी तुम्हाला म्हणालो ना, यांचा बेसिक प्रॉब्लेम असतो पैसा. त्यांचा हा नेमका प्रॉब्लेम आपल्याला फक्त नेमक्या वेळी कळायला पाहिजे, म्हणजे मग काही अडचण येत नाही. एनिवे, त्या रूटच्या काय काय पॉसिबिलिटीज आहेत ते आपण चेक करून घेऊयात. खोपर्डे काका, तुम्ही आता लवकर या, म्हणजे आपल्याला कामाला लागता येईल. हा ठेवतो. यायचं का आम्ही आत? अरे आई तू इथे ये, ये, ये ना. बस काय, तू कशी काय अचानक? काही नाही रे, सहजच जरा शॉपिंगला बाहेर पडले होते, म्हटलं जरा जाता जाता माझा मुलगा काम करताना कसा दिसतो हे डोळे भरून बघूया. आई तू, आम चहा मागवतो. अरे नको रे, चहा वगैरे काही नाही. आई तू अशी उगाच येणार नाहीस, माहिती आहे मला. नाही रे, खरंच सहजच आले. आई आता सांगशील का काय झालं इथे? काही नाही रे. काय काम आहे? त्या दिवसापासून ना माझं डोकं नुसतं भणभणत आहे. भाईचा विषय मला एक कळत नाही. आई तुम्ही किती दिवस त्याच त्याच विषयावरून त्रास करून घेणार आहात? त्रास करून घ्यायचा नाही म्हटलं तरी होतो रे. हो पण त्याने नुकसान कोणाचं होतं? आपलंच ना. वेळोवेळी त्या आठवणींनी कुडत बसायचं आणि वेळ फुकट घालवायचा कशासाठी? तो तसा वाईट नाहीये रे उदित. आई ते मला सुद्धा माहिती आहे, पण तो जे काही करतो त्यांना ऍट द एंड ऑफ द डे आपल्या सगळ्यांना सफर व्हावं लागतं ना, ही तर वस्तुस्थिती आहे. काहीतरी मार्ग काढायला हवा. आपण काय मार्ग काढणार? मी विचार करते त्याचा लग्न करून टाकायचं. अरे म्हणून हवा असतो तुम्हाला आदित्य? हा माझ्याकडून खोटं बोलून पैसे काढता? तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? नाही भाई ते. नाही भाई ते काय? अरे डिकोस्टा, मला संशय होता पण खात्री नव्हती म्हणून थांबलो होतो मी. तुझ्यावर एवढा विश्वास टाकला त्याचा गैरफायदा घेतलास तू. हा आदित्य, खरंच असं नाही. माझं एक इथे बस, मी तुला सांगतो. काय सांगतो? हा आणखी कुठला थापा मारणार आहेस? नाही आदित्य, आय स्वेअर, तुझं काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? अरे माझ्याकडून एवढा पैसा काढला तुम्ही खोट बोलू? बघा मित्रांसाठी मी खूप उदार असतो, पण ते विश्वासानं वागणाऱ्या मित्रांसाठी, तुमच्यासारख्या खाल्लेल्या ताटात छेद करण्यासाठी नाही. आणि हा, यापुढे कशाचीही अपेक्षा नाही करायची माझ्याकडून, कळलं? आदित्य प्लीज कम डाऊन यार. व्हॉट कम डाऊन? तू सुद्धा यांच्या बरोबर? नाही आदित्य, हे बघ, काही ऐकायचं नाही मला. इथून पुढे तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही माझ्याकडून, कळलं? आदित्य मी काय सांगतो ते ऐक, प्लीज असं रागावू नकोस. एकोष्टा तू प्लीज तू ऐक ना. बघ तू मला. आदित्य आय स्वेअर, मी तुला फसवलेलं नाहीये, फसवणार नाही. आदि भाई खरंच मला माहिती नव्हतं ह्या डिकोस्टाने त्या पठाणला देण्यासाठी पैसे घेतले होते. जीवाला जायचं का बाहेर?
अरे यार जीवाला जायचं का बाहेर डिकोस्टा? आर यू सिरियस? क्वाइट. थँक्स आदित्य, थँक्स. अचल, मी तुला अखेरचं सांगतो, पुन्हा हा विषय माझ्या समोर काढायचा नाही. अँड आय रिपीट, त्याला सुधारण्यासाठी दुसऱ्या कुणाच्या तरी मुलीचा बळी द्यायची गरज नाही. निदान मी तरी तसं करणार नाही. बाकी तोवर तुला जे काही वाटतं ते तू ठरव. तुझा निर्णय घेण्यास तू समर्थ आहेस, बट नॉट मी. ओके?